भाजपा शिवसेना रिपाई रासप महायुति के उम्मीदवार सांसद हंसराज अहीर इनके प्रचारार्थ राज्य के ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे और राज्य के वित्त नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार इनकी जाहिर सभा मूल के बाजार चौक में शुक्रवार को आयोजित की गई। इस समय वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुर बनी आरणी लोकसभा मतदार संघ के भाजपा शिवसेना रिपाई महायुति के उम्मीदवार हंसराज अहीर, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, जिला परिषद के अध्यक्ष देवराव भोंगले, भाजपा के जिला अध्यक्ष हरीश शर्मा, पूर्व जिला परिषद अध्यक्षा संध्या गोर्नुले, नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, प्रभाकर भोयर, नंदू रंधीवे आदि प्रमुखता से उपस्थित थे। सभा दौरान मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। तत्पश्चात मान्यवरों ने सभा को संबोधित किया। इस समय राज्य के वित्त नियोजन वन मंत्री सुधीर मुनगंटीवार ने कहा कि विकास के सपने दिखाने वाले भूलथापाओं को हम और कब तक बलि चढ़ेंगे, यह ठहराने का अब समय आया है। गरीबों को 72,000 देने की घोषणा करने वाले गए 65 वर्ष गरीबों के बैंक के खाते खोलने की मुभा तक नहीं दी, वह क्या 72,000 देंगे, ऐसी टिप्पणी मुनगंटीवार ने की। भाजपा के राजवटी में चंद्रपुर लोकसभा क्षेत्र में केंद्र और राज्य सरकार की महत्वाकांक्षी योजना द्वारा विकास की गंगा बह रही है। बल्लारपुर क्षेत्र में विकास हो रहा है, यह विकास अपने मत रूपी ऋणों की परतफेड़ होकर हंसराज अहिरी ने लोकसभा में भेजने की जिम्मेदारी ले क्षेत्र में नेत्रदीपक विकास का झंझावात खड़ा करेंगे, ऐसी निसंदिग्ध गवाही राज्य के ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे आयोजित जाहिर सभा में दी। इस समय हंसराज अहिर ने भी उपस्थितों को मार्गदर्शन किया। जाहिर सभा में मूल शहर और परिसर के नागरिकों की बड़ी संख्या में उपस्थिति थी। देशाकरता न्याय देत असताना, देशाचा विकास करत असताना याचा अनुभव आपण गेली 5 वर्ष घेतलेला आहे। एक प्रभावी नेतृत्व, कणखर नेतृत्व, जे ज्यांच्यावर निर्णय घेण्याची क्षमता आहे आणि दुश्मन राष्ट्रांना जवाब देण्याची, उत्तर द्यायची पण ताकद ज्यांनी निर्माण केली, अशा प्रधानमंत्र्यांच्या पुन्हा त्यांना प्रधानमंत्री बनवण्याकरता जो नारा आपल्या देशामध्ये आज लागतो आहे, फिरसे एक बार मोदी सरकार ही भावना मनामध्ये घेऊन आपल्या सगळ्यांना पुन्हा मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाकरता चंद्रपूर लोकसभेतही मी पक्षाचा उमेदवार म्हणून कमल चिन्हाचा बटन दाबण्याकरता आपल्या सगळ्यांना पुढाकार घ्यावा लागणार। हा देश प्रगतीपथावर चाललेला आहे आणि प्रगतीवर जात असताना प्रधानमंत्री वारंवार म्हणतात की हम चुनाव लढेंगे विकास के नाम से, हम चुनाव लढेंगे विचारांनी विकास समोर घेऊन। मग चंद्रपूर जिल्हा असो की मूल बल्लाशा विधानसभा असो की देश असो, या सरकारच्या काळामध्ये आम्ही मग प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असतील की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरजी असतील, आम्ही सगळेजण विकासाशिवाय मतामागायला जात नाही। मी लोकसभेतला खासदार असल्यामुळे माझी मर्यादित कामं ही लोकसभेशी संबंधित आहेत। मी काय आपल्या गावामध्ये कोण्या नगरपालिकेत नाली बांधण्याकरता मी खासदार राहत नाही। मला रेल्वेची कामं करायची, मला आरोग्याची कामं करायची, मला इरिगेशनची कामं करायची आहेत। आपल्या गावातून चालणारे नॅशनल हायवेची रोड ही सगळी कामं करताना आमच्या सरकारनं, केंद्र सरकारला मोठे यश आलेलं आहे। आपण बघितलं असेल की या पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अदानी गडकरी साहेबांच्या फंडातून आलेला विकास फंड आणि घोषीकृत कारचा जो प्रकल्प प्रलंबित होता त्याला केंद्राने दिला फंड म्हणून तो पूर्ण स्वाकडे चाललेला आहे। आणि या भागातील लोकांना सिंचनाची सोय वाढवण्याकरता या घोषीकृतचा खूप मोठा लाभ क्षेत्र बनणार, वाढणार आहे। ही केंद्रातून येणारा फंड आम्ही आणताना जो सकाळ संध्याकाळ आमची मंडळी आमच्या ऑफिसला सांगताना आम्ही ऐकत होतो, म्हणून प्रधानमंत्री महोदय जेव्हा शपथ घेतल्यानंतर या देशामध्ये त्या नवीन नवीन कार्यक्रम
या सर्वात चांगला कार्यक्रम कोणता होता, त्याचं नाव आहे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. या देशामध्ये अनेक नद्या नाले आहेत आणि दुर्दैवाने अनेक प्रकल्प प्रलंबित होते. तर प्रधानमंत्री महोदयांनी या प्रकल्पांना पूर्ण करण्याकरता पूर्ण पैसा दिला आणि या माध्यमातून शेतीला सिंचन आणि सिंचनाशिवाय विकास नाही आमचं धोरण आहे. केंद्र सरकारचं की राज्य सरकारचं असतं, म्हणून आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये जे जे प्रकल्प प्रलंबित होते, मग डोंगरगाव असो, गोसीकुंड असो, की भिंबळा असो, की नवरगाव असो, अरुणावती असेल, या सगळ्या प्रकल्पांना केंद्रातून पैसा आणण्यामध्ये आम्हाला यश आलं. आता या जिल्ह्यामध्ये एकही असा रस्ता नाही आहे की रस्त्याला केंद्रानी आणि राज्यांनी पैसा दिला नाही. जितके जिल्हा रस्ते होते ते सगळे रस्ते आता शहराकडून पूर्ण होत आहे आणि जे मोठे मार्ग आहेत जे आपण जो पाहतो गडचुकी मार्ग चाललेला असेल हाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडातून पूर्ण होत आहे. आम्ही प्रयत्न करतो, मी एकटा कधी प्रयत्न करत नाही. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार आहेत आणि स्वतः पालकमंत्री सुधीरजी आहेत. त्याच्यामुळं आमच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये केंद्रातून पाहिजे तितका पैसा येत आहे. मायक्रो इरिगेशन पासून ते पिण्याच्या पाण्याची योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेतून आणि प्रत्येक घराघरामध्ये उज्ज्वला योजना राबवून घराघरात गॅस कनेक्शन देण्याचा कार्यक्रम जो चाललेला आहे आणि इतक्या प्रधानमंत्रीने लॉन्च केला कार्यक्रम, त्याचं नाव आयुष्यमान. माझं आणि तुमचं सुदैव आहे की या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आयुष्यमानचं रजिस्ट्रेशन कुठं झालं असेल ते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाले आणि या जिल्ह्यात सर्वात जास्त वाद हे मूल विधानसभेत आहे. पण जेव्हा तुम्ही या ठिकाणी आले तेव्हा मनात मी विचार करत होतो की या वाघांच्या संख्येत तुम्ही आल्यानंतर एका वाघिणीची भर पडली आहे आणि म्हणून बीडच्या वाघिणीचं स्वागत या वाघाच्या भूमीमध्ये या विभागाचा आमदार म्हणून तुमचं. मला माहिती आहे माझं भाषण तुम्ही नेहमी ऐकता, पण आज पंकजाताई श्री हंसराज अहिर यांच्या प्रचारासाठी व तुमच्या दर्शनासाठी इथं आल्या. हंसराजजी असेल, मी असेल, पंकजाताई असेल, आम्ही सर्वजण समाजसेवेचं राजकारण करतो. सत्तेचं राजकारण करायचं असतं तर कदाचित आम्ही आपलं पूर्ण आयुष्य विरोधी पक्षात घालवलंच नसतं. ज्या क्षणी पंकजाताईच्या मनात आलं असतं त्या क्षणी पंकजाताई मंत्री होऊ शकल्या असत्या, त्या क्षणी मीही मंत्री होऊ शकलो असतो. पण आमच्या सर्वांच्या आयुष्याचं ध्येय हे विचाराच्या लढाईचं राहिलं आहे. आमच्या सर्वांचं ध्येय हे संसदेची खुर्ची, विधानसभेची खुर्ची ही राहिली नसून गोर गरिबांच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करणं हेच आमचं ध्येय राहिलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही प्रेमाने आम्हाला संधी दिली तेव्हा या मतदारसंघाचा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने काम केलं. या जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज आणलं, कॅन्सर हॉस्पिटल आणलं, या जिल्ह्यामध्ये बांबू रिसर्च ट्रेनिंग सेंटर आणलं, वन अकादमी आणली, देशाची सेवा करण्यासाठी शूरवीर सैनिक निर्माण व्हावे यासाठी सैनिक शाळा आणली, या देशामध्ये उत्तम बॉटनिकल गार्डन तयार होत आहे, ताडोबा पर्यटनामध्ये आपण प्रगतिशील करायचा निर्णय केला आणि शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून मग कोडगलला मान्यता दिली, चिंचडोह प्रकल्प पूर्ण केला, पळसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला, चिचाळ्या प्रकल्पाचं मागच्या 6 महिन्यापूर्वी भूमिपूजन केलं, चिचाळ्या प्रकल्पाचं उद्घाटन आता पुढच्या महिन्यामध्ये मी स्वतः करतोय. या जिल्ह्याला विशेष बाब म्हणून विहिरी दिल्या, या जिल्ह्याला शेततळे दिली, माझी मालगुजारी तलाव दुरुस्तीचं काम केलं आणि मी विश्वास देतो की या निवडणुकीत तुम्ही आशीर्वाद दिला तर पोंधुर्णा आणि मूल दोन्ही तालुके प्रत्येक शेत पाण्याने भिजवण्यासाठी मी पूर्ण शक्तीने तुमच्या मागे म्हणून. आपण शेती उन्नत शेती व्हावी म्हणून आपल्याला माहिती की टाटा ट्रस्ट सोबत बीव्हीजी ग्रुप सोबत आपण 5,000 एकर मध्ये आपण प्रयोग केला. टाटा ट्रस्टला 92 गावं दिली आणि आता पुढचं पाऊल याच मूल तालुक्यामध्ये आपण कृषी महाविद्यालयाला मान्यता दिली आहे आणि माझा विश्वास आहे की पुढच्या महिन्यापासून कृषी महाविद्यालय सुरू होईल. तुमच्या
करण्यापैकी उत्तम उन्नत आणि तांत्रिक दृष्टिकोनातून सक्षम शेती करण्याची इच्छा असणारा एखादा शेतकरी आपल्या मुलाला कृषी महाविद्यालयामध्ये शेती देऊ शकेल. याच स्वप्नाच पर्यटन जगात आम्ही मान्यता दिली आहे आणि पुढच्या काळात सोमनाथ पर्यटन तर विकसित होतेच आहे. पण मला सांगायला अभिमान होतो की मदर डेअरीच्या माध्यमातून जे काही ट्रस्टच्या माध्यमातून आपण दुग्ध विकासाला मान्यता देतो, ज्या माध्यमातून मूळ तालुका भविष्यामध्ये जसा भात उत्पादक आहे तसा दूध उत्पादक व्हावा आणि मूळ तालुक्याच्या माध्यमातून हा मूळ तालुक्यामध्ये कोणीही बेरोजगार राहता कामा नये या दृष्टीने सुद्धा आपण काम करतोय. आपल्या भागामध्ये बांबू रिसर्जन ट्रेनिंग सेंटर केलं. एक काळ असा होता की साधी अगरबत्ती वापरायची असेल तर चायनामधून इम्पोर्ट करावी लागायची, पण आता कोंभवण्यामध्ये 300 महिला अगरबत्ती बनवतात. ITC कंपनीशी आपण टायअप केलाय. पहिल्यांदा अगरबत्ती चीनची राहायची. देव आपला, आरतीचं ताट आपलं, आरती आपली, आरतीचे शब्द आपले, पण अगरबत्ती चायनाची राहायची. 50% पुण्य चायना जायचं, 50% पुण्य आपल्या नशिबात यायचा. आता अगरबत्ती आपली आहे, 100% पुण्य. हे मूळ विधानसभेचे राहुल गांधीजी को प्रधानमंत्री देखना चाहता हूँ. यमराज म्हणतो, अरे बहुत चालाक है यार, तू तो 10 काँग्रेस वाले से भी ज्यादा चालाक दिख रहा है. तू तो अमर होना चाहता है क्योंकि अब राहुल गांधी कभी इस देश का प्रधानमंत्री नहीं बन सकता. पण सांगत तर अशी आहे, फोकणार 72,000 रुपये आम्ही गरीबाच्या खात्यात टाकतो. म्हणजे कालपर्यंत खाते उघडले नव्हते, आता सांगताय 72,000 रुपये गरीबाच्या खात्यात टाकू. काँग्रेसचा नेता सभेला आला तर त्याला विचारा की भाऊ तू आम्हाला 72,000 रुपये राहू दे, तू 36,000 रुपये नगदी दे आणि हा 72,000 चेक घे. जेव्हा माझ्या खात्यात तुझा नेता 72,000 टाकेल तेव्हा 36,000 व्याज आणि 36,000 मुद्दल घेऊन टाक. मी तुम्हाला सांगतो, बुलेट ट्रेन जपानची 750 किलोमीटरच्या वेगाने धावते, तो काँग्रेसचा नेता 850 किलोमीटरच्या वेगाने मंचावरून धावल्याशिवाय 72,000 रुपये टाकता. आता सांगता बेरोजगारी हटवायची. अरे 52 मध्ये जे तुमचं भाषण होतं तेच तुम्ही आज देता. म्हणजे पंतू तेच भाषण देतो आणि 52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली तेव्हाही यांनी सांगितलं गरिबी हटाना है, किसानों को पाणी देना है, देश को मजबूत करना है, बेरोजगारी हटाना है. यांची कॅसेट जुनी रेकॉर्डमध्ये सुई अटकल्यावर कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी यांचे भाषणं संपत नाही. 10,000 पोपट मारावे आणि 1 जन्माला यावा पोपटासारखे मात्र निवडणुकीत सांगतात. अरे जेव्हा तुम्हाला संधी होती तेव्हा तुम्ही काही केलं नाही आणि आता सांगतात आता मूलमध्ये येतील. आता मूलमध्ये तर आपण खूप रस्ते केले, भविष्यात बाकीही करणार आहोत. एकही रस्ता सोडणार नाही, फक्त 16 दिले, पुढच्या वेळी तुम्ही 17 द्याल. मला माहिती आहे, एक आता नजर लागू नये म्हणून काँग्रेसचा निवडून दिला, पुढच्या वेळी 17 च्या 17 नजर लागू नये म्हणून काय करायचं ते करू. पण एखादा रस्ता झाला नाही, आता ते सांगतात देखो ये रस्ता हुआ नाही. अरे भैया तुमने पूरा मूल का मूल खाली रखा, देश का देश खाली रखा, तुमने कुछ नहीं किया आणि आज सांगताय ये नहीं हुआ वो नहीं हुआ. अरे जिम्मेदारी तो आपकी थी. यांची अवस्था म्हणजे त्या बापासारखी झाली आहे. एकदा बाप आपल्या पोरावर खेकसतो, रागवतो, म्हणतो तुला काही वाटत नाही, तुझी मार्कशीट माझ्या हातात आहे, तुझी गुणपत्रिका माझ्या हातात आहे, तू सर्व विषयात बापास आहे, काही वाटतं की नाही. इतक्यात त्याची आई किचन मधून येते, अहो कशाला रागवता, कशाला फेकसता, म्हणे बघ काही वाटते की नाही याला, सर्व विषयात नापास आहे, ही मायाची मार्कशीट. आई शांतपणे सांगते अहो ती त्याची मार्कशीट नाही, काल जेव्हा मी अलमारीची सफाई करत होती तेव्हा तुमची लहानपणीची मार्कशीट सापडली, ही तुमची मार्कशीट आहे. रस्ते झाले नाही म्हणून तुम्ही आम्हाला आज विचारता. तुम्ही सांगता सिंचनाच्या सोयी झाल्या नाही, तुम्ही सांगता अरे सिंचनाच्या सोयी करण्याचं काम जर कोणता पक्ष महायुती करू शकत असेल उसका नाम है भारतीय जनता पार्टी, शिवसेना और आरती आहे. आपल्याला शेतकरी एवढा उन्हामध्ये लाही लाही होत असताना सुद्धा आपल्या आपल्या पक्षाचा आपला झेंडा हातामध्ये घेऊन आणि विरोधकांची टोपी न घालवण्यासाठी घालून घेण्यासाठी स्वतःच्या डोक्यावर भारतीय जनता पार्टीची कमळाची टोपी घालून गळ्यामध्ये गमछे घालून बसलेले सर्व माझी वडीलधारी मंडळी वा बांधव आणि एवढ्या संख्येने इथे उपस्थित माझ्या सर्व माता भगिनींनो, खरं तर आज मी या प्रचारासाठी इथे आले
मला प्रश्न पडला की आता मी नेमकं काय बोला. सुधीर भाऊंच्या भाषणानंतर मी भाषण करणं म्हणजे मला थोडं अप्रशस्त वाटलं. पण सुधीर भाऊंनी सांगितलं, माझा सन्मान वाढवला की चंद्रपूर मध्ये बीडच्या वाघिणीचं स्वागत आहे. आता वाघीण म्हणणार वाघासारखंच मला वाघावलंय. आणि त्यामुळे वाघाची आणि वाघिणीची जर शिकार करायची असेल तर ती साध्या साध्या माणसाचं काम नाहीये. त्याच्यासाठी मोठ्या छोट्या छोट्या प्राण्यांना एकत्र येऊन अटॅक करायचं प्लॅनिंग करावं लागतं, तरी ते त्यांना शक्य होत नाही. सुधीर भाऊ, वाघांची संख्या वाढली आहे तुमच्याकडे, ते दायित्व वनमंत्री म्हणून तुम्ही उत्तम काम करताय. आता वाघांची संख्या वाढल्यानंतर फार काही कोल्ह्यांचं रांगेंचं राज्य येण्याचे दिवस काही मला भविष्यामध्ये अजिबात दिसत नाही. तेव्हा आमच्या सह्यांचा हा विजय निश्चित आहे. निश्चित आहे काळा दगडावरची पांढरी लेख आम्ही प्यालेलो आहोत. यांचा विजय निश्चित कशासाठी आहे आणि आपल्याला कोणत्या ध्येयाने एक एक खासदार निवडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना परत एकदा प्रधानमंत्री पदावर विराजमान करायचंय, या आमच्या निश्चयाला आम्ही इथे हा अनुग्रह करून आलेलो. या काँग्रेसच्या प्रचाराकडे मी बघितल्यावर मला आश्चर्य वाटतं की यांचे नेते कधी आरक्षण तरी बघतात का. हे बोलतात या राज्यामध्ये या देशामध्ये बेरोजगारीवर आणि या देशामध्ये जसं ब्रिटिशांनी आपल्यावरचं इथे अंमल सोडला, जसं आपण या ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवलं रक्ताचं पाणी करून अनेक लोकांनी शहीद होऊन, तसं या देशाची सत्ता कोणत्या एका घराण्यात होती तर ती काँग्रेसच्या गांधी घराण्यामध्ये होती. आणि ज्या एकाच घराण्यामध्ये एवढी सत्ता असताना देखील त्यांनी रोजगारावर बोलावं. जे भाषण तुम्ही 1947 साली देशाला प्रधानमंत्री पद मिळाल्यानंतर देशाला सांगितलं, देशाच्या जनतेला संबोधलं, तोच नारा तुम्ही आजही देता. गरिबी हटाओ हा नारा काँग्रेसला द्यायचा अधिकार नाही, कारण गरिबी हटाओ हा त्यांचा नारा त्यांनी ज्या काळात दिला त्या काळापासून त्यांनी गरिबी हटवायला प्रयत्न केला असता आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना विचे प्रधानमंत्री होऊन तुमचे शौचालय बांधायची, तुम्हाला घरं देण्याची, तुमचे अकाउंट करण्याची, उज्ज्वला गॅसची, सौभाग्याची योजना आणण्याची गरज पडली नसती. त्यांनी जर आपला एकही नारा खरा केला असता तर आम्हाला तुमच्यासाठी करण्यासाठी कामच राहिलं नसतं. पण त्यांनी फक्त नारेबाजी केली, गरिबी हटाओ काँग्रेस का हात गरीबों के साथ अशी घोषणा दिली. पण माझं हे मत आहे आणि तुम्ही पण याच्याशी सहमत व्हाल की काँग्रेस का हात हा गरिबी के साथ आहे, गरीबों के साथ नाही. त्यामुळे या देशामध्ये गरिबी वाढवण्याचं काम करायचं. आणि गरिबांची पीडा सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राहुल गांधीला काय करणार? गरिबांची पीडा या काँग्रेसच्या लोकांना काय करणार? गरीब घरी जन्म घेतलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ती पीडा भोगली आहे, ती पीडा जगली आहे आणि म्हणून कोणत्या गरीब मुलाला ती पीडा भोगावी लागू नये याच्यासाठी ते आज प्रधानमंत्री पदावर आहे. त्यांची आजी, त्यांचे वडील, त्यांच्या घराण्यामध्ये प्रधानमंत्री पद नव्हतं, कधी प्रधानमंत्री पद काय ग्रामपंचायतचं सदस्य पद सुद्धा त्यांच्या घरामध्ये नव्हतं. अरे ज्यांच्या आईनी चुली समोर बसून स्वयंपाक केला त्या चुलीचा धूर तिच्या घशामध्ये जाताना, तो चुलीचा धूर स्वतःच्या डोळ्यामध्ये जाताना, ज्याच्या मनामध्ये त्या गरिबीचे अश्रू डोळ्यामध्ये आले, त्यांनी प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिले त्या माऊलीला चुली समोर उठून गॅस समोर बसवण्याचं काम करून उज्ज्वला योजना. ज्या ज्या गरीब मातेच्या पोटी त्यांचा जन्म घेतला त्यांनी वडील चहा विकत होते, वडील गरीब स्टेशनवर चहा विकणाऱ्या व्यक्तीचा मुलगा या देशाचा प्रधानमंत्री व्हावा. हे नरेंद्र मोदी हे केवळ प्रधानमंत्री नाही, प्रत्येक गरीबाचं पूर्ण झालेलं स्वप्न आहे आणि ते गरीबाचं स्वप्न पूर्ण झालेलं बघून या काँग्रेसच्या पोटामध्ये आता शूळ उठलेला. त्यांचा हात जर गरीबोके साथ असता, त्यांचा हात जर गरिबाला चांगले दिवस दाखवण्यासाठी वाहला असता तर त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची क्रूर थट्टा केली नसती. काय मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार होता? त्यांचा प्रचार होता हा चायवाला कभी प्रधानमंत्री होऊ सकता आहे का, या देशाने ते सत्य करून दाखवलं. आता त्यांनी सांगितलं चौकीदार कभी प्रधानमंत्री हो सकता है क्या, आता चौकीदार को जेल में डालेंगे. काय गुन्हा केलाय नरेंद्र मोदींनी की तुम्ही त्यांना जेल मध्ये घालणार आहे? तुम्ही केले गुन्हे, तुम्ही केले घोटाळे आणि त्या घोटाळ्या गुन्ह्याच्या मुळे या जनतेने तुम्हाला नाकारलेला. त्यामुळे प्रधानमंत्र्यांना त्यांच्या जातीवरून त्यांच्या परिस्थितीवरून हिणवणाऱ्या या लोकांच्या बुद्धीची आपल्याला कीव करायला. इथे बसणारे प्रत्येक गरीब माणसाला प्रधानमंत्र्याकडे बघून स्वाभिमान वाटला पाहिजे असं काम त्यांनी केलं. उज्ज्वला योजनेचा मी आत्ताच उल्लेख केला,
या देशामध्ये अशी अनेक गावं होती की अंधारात साध्या विजेचं कनेक्शन त्या गावाला नव्हतं. प्रत्येक घरामध्ये वीज देण्यासाठी सौभाग्यसारखी योजना. या देशामध्ये अनेक लोक बँकिंग सेक्टरमध्येच नव्हते, कुणाचे अकाउंटच नव्हते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी जनधनच्या माध्यमातून सगळ्यांना अकाउंटमध्ये आणलं. नाहीतर आता यांनी जी घोषणा दिली, सुधीरभाऊंनी ज्याचा उल्लेख केला, 72,000 रुपये देणार, ते कशामध्ये दिलं असतं. मला वाटलं राहुल गांधींना ज्यांनी ब्रीफिंग केलं, ज्यांनी कोणी हे डोकं लावलं, त्यांनी जुने अकाउंट बघितले असतील, जुने जे काँग्रेसच्या काळात होते. आता काँग्रेसच्या काळात एवढे अकाउंट नाही. आता या देशातल्या प्रत्येक नागरिकाकडे स्वतःचं अकाउंट आहे. त्यामुळे